हॅलो, ह्या मॅचला शुभेच्छा देण्याकरिता आणि नितांत प्रेम जे असणारे आमचे तुमचे सर्वांचे लाडके गुरुग्राम पंचायत वाकळूजचे विद्यमान सरपंच सन्माननीय गणेशजी गायकर साहेब यांचं आगमन झालंय. जय हनुमान पानेड क्रिकेट संघ यांच्या माध्यमातून त्यांचे सरचे स्वागत करतो आणि साहेबाला विनंती करतो की साहेब आपण व्यासपीठाकडे या. त्यांच्यासोबत आमच्या 40+ मेंबर आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक क्षेत्रामध्ये हिरारीने भाग घेणारे पंढरीजी रुपकर साहेब हे सुद्धा आलेले आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत जय हनुमान पानेड क्रिकेट संघ यांच्या वतीने केला जातोय. तर तत्पूर्वी वळूया आपण मॅचकडे घेऊन चलतो या मैदानाकडे. सामना चालू आहे, एका बाजूला गळणवळी दुसऱ्या बाजूचा विचार केला तर मायने टीम जे डीजे ऑपरेटर आणि प्रोपरायटर नितीन जाधव साहेब यांचं डीजे सिस्टीम आहे. खरोखर अतिशय जबरदस्त डीजे सिस्टीम. आम ज्या ज्या वेळेला मायक्रोफोन आमच्या हातामध्ये येतोय त्या त्या वेळेला मित्रांनो आमचा आवाज साता समुद्र पलीकडे जाण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातंय असं आमचे युट्यूब श्री साई लाईव्ह याच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. धावा झाल्या स्कोर कार्ड वर 2-23 पुन्हा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय. मान्य टीमचा फटाक्याची आतिषबाजी केली जाते. चेंडूला फक्त बॅकवर्ड शॉर्ट पॉइंट आणि गल्लीमध्ये खेळला जातोय. एक धाव मात्र मिळते, एक धावने भरपडली जाते. धाव संख्या 2-24 मेन पंच विनोद जी बांबुकडे घाट हिटर फलंदाज मॅन फ्रॉम श्री कृपा कुरमुरली टीम कडून एक स्फोटक फलंदाज जेमिनी अग्रेसर गणला जातोय असा आज पंताजी भूमिकेमध्ये मेन पंताजी भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून गोड कौतुक. आणि लेग पंच प्रवीणजी आंद्रे साहेब की ज्याचा भूतकाळ जर आपण पाहिला तर खऱ्या अर्थानं क्रिकेट खेळत असताना इंजुरी झाली आणि तर फार मोठा स्टार खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला असतं आपल्या पेन तालुक्यामधून. एक धाव मिळते, 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावा झाल्या स्कोर कार्डवर टोटल 2-25 पाव शतक लागलं जातोय. 2 षटकांचा खेळ झालाय. त्याच्यानंतर होणारा सामना जय भवानी आंबेघर दरम्यान शिवराज आराव. दोन्ही संघाच्या संघाने ऐकायला विनंती आहे की आपण टॉस करण्याकरता या. आमच्या विनंतीला मान देऊन आणि या मॅचला शुभेच्छा देण्याकरता ही पाहुणे मंडळी ह्या व्यासपीठावर आहेत. गुरुग्राम पंचायत वाकुळचे विद्यमान सरपंच गणेशजी गायकर साहेब या ठिकाणी आले. त्यांचं स्वागत करण्याकरता मी आमंत्रित करतोय. महेश ढेणे साहेब यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभहस्ते माय शुभदार शाल आणि गुच्छ देऊन साहेबांचं स्वागत करण्यात यावं. गणेशजी गायकर साहेबांचं स्वागत केलं जातोय. गुरुग्राम पंचायत वाकुळचे विद्यमान सरपंच गणेशजी गायकर साहेब यांचं स्वागत केलं जातोय. तत्पूर्वी त्यांच्यासोबत आणि या मॅचला शुभेच्छा देण्याकरता आमच्या 40+ टीमचे मेंबर पंढरीजी रुपकर साहेब या ठिकाणी आहेत. 40+ टीम जी खेळते आणि सर्वस्व ज्यांना गणला जातोय किरणजी पाटील साहेब यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभहस्ते पंढरीजी रुपकर साहेब यांचं स्वागत करण्यात यावं. जरी आयोजक जरी असले परंतु खऱ्या अर्थानं या गुरुग्राम पंचायत वाघोळीचे विद्यमान सदस्य भगवानजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत करण्यात यावं. किरणजी पाटील साहेब यांना विनंती करतोय. भगवानजी पाटील साहेब गुरुग्राम पंचायत वाघोळीचे विद्यमान सरपंच आहेत. त्यांचं स्वागत करण्यात यावं. अतिथी देव भव ही आपली भारतीय संस्कृती आहे आणि येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करणं हे मंडळाचं कर्तव्य आहे. त्या कर्तव्याला पार पाडून येणाऱ्या पाहुण्यांचं यथोचित मानपान सन्मान केला जाईल. कारण ही स्पर्धा आहे मित्रांनो जय हनुमान पानेड क्रिकेट संघाची. ही स्पर्धा आहे प्रत्येक पाहुण्यांचं यथोचित मानपान सन्मान करण्याची. रणा
8 विकेट जाते सन्मान चिन्ह होता आमच्या गायकर साहेबांचं. ओके धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी आलात आणि खऱ्या अर्थानं या मॅचला आपण शुभेच्छा दिल्यात. लहू पार्थी बाद होतोय, धावा झाल्या स्कोरकार्डवर 3-26 3 विकेट लॉस, थर्ड ओव्हर प्रोग्रेस. तिसरा षटक प्रगतीपथावर चालू आहे आणि धावा झाल्या 26. अजय नवीन फलंदाज जातोय, फलंदाजी मार्ग ट्रॅकला फलंदाज खेळतो. सुनील वारगुडा एकाकी किल्ला लढवताना पाहायला मिळतो या मैदानामध्ये. संजय वारगुडा यांचा चिरंजीव आहे. संजय वारगुडाचं नाव जर आपण ऐकलं मित्रांनो, तर अजून टीम मध्ये जय भवानी गवळणवाडी टीम मध्ये खेळताना आपण पाहत आहोत. जुनचे सुन, परंतु आज मुलगा आणि वडील एका टीम मध्ये खेळताना आपण पाहत आहोत. गोलंदाजी मार्गवर मान्य टीमचा गोलंदाज विवेक एक दाबरा पडंतर लाभ घेऊन येतो. युट्यूब कॅमेरा इंडकडून पंतांच्या डाव्या बाजूने राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतो. काय स्ट्राइकला फलंदाज सुनील वारगुडा. पुढचा चेंडू एक रॉथ लाईन खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू आणि बॅटची मुलाखत झाली नाहीये. चेंडू निघून जातोय किपरच्या दस्तान्यामध्ये. डॉट चेंडूची सांगता होते. थोडस ब्रेक लावलाय, लगाम लावलाय पास करण्याकरता सन्माननीय. हा स्वराज प्रशांतचे अध्यक्ष सुभाष टेंबे यांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्स वर जायचंय. कारण त्यावेळेला टॉस करतो आपण, त्यावेळेला इंटरव्ह्यू व्हायला पाहिजे, बॅट व्हायला पाहिजे. तर पुढचा चेंडू सुनील फुलटॉस चेंडू होतो ऑफ साइडला, शॉर्ट कव्हरला चेंडू जातोय. एकदा मात्र मिळते असं वाटत होतं की शॉर्ट विडापला येतोय, परंतु शॉर्ट कव्हरला जातोय. एकदा मात्र मिळते, एक धावण भरपडली आहे. धावसंख्या 27 घरामध्ये. चला शिवराज आराव आणि जय भवानी आंबेगर दोनही कर्णधारांना विनंती आहे, कृपया आपण टॉस साठी या ठिकाणी टॉस बॉक्स वरती यायचं आहे. इथे टॉस केलं जाणार आहे. अर्थातच वाकोळीचे विद्यमान सरपंच सन्मान गणेशजी गायकर साहेब यांच्या शुभास्ते या ठिकाणी नाणेफेक केलं जाणार आहे. शिवराज आराव आणि जय भवानी आंबेगर यांच्यामध्ये इथे आंबेगर संघानं या ठिकाणी टॉस जिंकलेला आहे. खर तर जय भवानी आंबेगर टीम ना अक्षय काईंकर आपल्या सोबत आहे. काय निर्णय असणार आहे? पहिली फिल्डिंग असणार आहे. फिल्डिंग असणार, चार षटकांचा सामना असेल. एक बलाढ्य टीम आपल्या पूर्वभागातले शिवराज आराव संघ आपला म्हणजे समसमान असा दोन्हीकडे खेळाडू आहेत. तर चार षटकांमध्ये किती धावांपर्यंत रोखता येईल तुम्हाला? कमीत कमी धावांवर रोखतो आम्ही. कमीत कमी धावांवरती रोखणार आहात. माझ्याकडे आराव संघाचा आहे. खरं तर आपण या ठिकाणी टॉस हरले, पहिल्यांदा तुम्हाला बॅटिंग करायची आहे. तर चार षटकांच्या सामन्यामध्ये काय आपण टार्गेट ठेवायला समोर जय भवानी आंबेगर संघासमोर? आम्ही टार्गेट नक्की 40+ करण्याचा प्रयत्न करू. चार षटकांचा सामना आहे, 40+ धावा तुम्ही नक्कीच या ठिकाणी करा. बरं, आयोजनाबद्दल आपण काय सांगाल? आयोजन तर नक्कीच चांगलं आहे, मस्त इथं खेळायला चांगलं मजा येईल. अक्षय काय सांगशील? खरं तर जबरदस्त मॅचेस या ठिकाणी होतात. तुम्ही बऱ्याच वेळेला तुम्हाला खेळण्याची संधी या ग्राउंड वरती मिळाली. यावेळेला पाण्याने केलेला हे सुंदर असं आणखी देखणं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. तर काय सांगशील? पहिले प्रथम मी पाणीडोळांचा आभार मानेन, कामाला एंट्री दिले आणि आयोजन तर एक नंबरच आहे. कारण पेन ब्रॉल सगळेच आयोजन एक नंबर करतात. धन्यवाद, थँक्यू. आम्ही होते आपल्या तुम्हाला बेस्ट ऑफ असेल दोन्ही संघांना. आम्ही ठीक आहे. तर आपल्यासोबत या ठिकाणी वाकोळीचे सरपंच सरपंच गणेशजी गायकर साहेब आपल्यासोबत होते. धन्यवाद, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद या ठिकाणी दोन्ही टीम साठी. तत्पूर्वी आपण पाहुण्यांचं स्वागत करण्याकरता वळूया. आमच्या विनंतीला मान देऊन आणि मॅचला शुभेच्छा देण्याकरता सन्माननीय वाकोळीचे ग्रामस्थ गणेशजी शिंदे साहेब या ठिकाणी आहेत. त्यांचं स्वागत करण्यात यावं. गणेशजी शिंदे साहेब यांचं स्वागत केलं जातोय. मी धुळे ज्यांना विनंती करतोय की त्यांचं स्वागत करण्यात यावं. फटका फसलाय दिनेश शिंदुलकर, हे सुद्धा व्यासपीठावर आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत करण्यात यावं. दिनेश शिंदुलकर यांचं सुद्धा स्वागत करण्यात यावं. मी धुळे ज्यांना विनंती करतोय मॅच येणाऱ्या म्हणजे मॅचचे सर्वस्व
संपूर्ण जय हनुमान क्रिकेट संघ पानेड ह्याच्या माध्यमातून ही स्पर्धा खेळली जाते। संजय वारगुडा नवीन फलंदाज येतोय, कारण मुलगा ग्राउंडच्या बाहेर फिर वडिलांची एंट्री असं समीकरण ह्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते। बेटा बाहर तो पिताजी अंदर, लेकिन बाप बाप होते आजकल ना गगा कलयुग है, बाप बाप होते लेकिन बेटा आजकल सबको मालूम है, आगे बोलने की जरूरत नहीं, कारण ही लाइव स्पर्धा है। पुढचा चेंडू, ओह चेंडूला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला होता परंतु एक धाव मात्र वाचू शकला नहीं है। एक धावने बरपड़ा तो धाव संख्या 5 बाद 4 बाद 27 28 धाव संख्या होते स्कोर कार्ड वर। तीसरे षटक शेवटचा अंतिम षटक प्रगतीपथावर चालू आहे, शेवटचा अंतिम षटक हातळतो गोलंदाज आकाश। दोन षटकाचा खेळ संपला होता त्यावेळेला असं वाटत होतं की धाव संख्या जास्त पाहायला मिळते का। वाडीश लॉंग आपला चेंडू खेळून काढलाय, थोडासा फंबल झाला होता क्षेत्रामध्ये, सुंदर फिल्डिंग पाहायला मिळते। तत्पूर्वी एक धाव, एक धाव बरपडली आहे, धाव संख्या 29 स्कोर कार्डवर पाहायला मिळते। गवळणवाडी आणि मैनी याच्यामध्ये जुगलबंदी चालू आहे। ती चेंडू आणि तीवी धावा म्हणजे जवळजवळ मालनी संघाच्या बाजूने हा पारडा झुकत चाललाय। बावन धावा झाल्या होत्या, थोडस मी उशीर आलो त्याच्यामुळे थोडस लाईट पण गेली होती आणि त्याच्यामध्ये असं वाटत होतं की पहिली इनिंग चालू आहे, सेकंड इनिंग चेसिंग चालू आहे मित्रांनो, आणि चेसिंग 52 धावा गोळा करायच्या होत्या त्या गवळणवाडी संघाला। आणि 52 धावांचा पाठलाग करत असताना कुठेतरी नांगी टाकली फलंदाजाने, ऑन साइडला चेंडू खेळून काढला आनंद कार्पेट, परंतु तत्पूर्वी हा सामना मानवी संघ विजयी होतो। विजय संघाचे हार्दिक स्वागत।